युरोपियन संसदेनं जर्मनीच्या उर्सुला फॉन डेर येलेन यांची पुढील 5 वर्षांसाठी युरोपियन आयोगाच्या अध्यक्षपदी पुनर्निवड केली आहे. उर्सुला फॉन डेर लेयन यांनी युरोपियन संघाच्या 720 सदस्यांपैकी 401 सदस्यांची मतं मिळवून अध्यक्षपदासाठीचं आवश्यक ते बहुमत मिळवलं, तर 284 मतदारांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं. पुनर्निवडीनंतर उर्सुला फॉन डेर लेयन यांनी युरोपियन संसदेत भाषण केलं. आगामी 5 वर्षातील आपल्या योजनांची त्यांनी माहिती दिली. यामध्ये 2050 पर्यंत युरोपला हवामान बदलाच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठीची आपली मागील कार्यकाळातील ग्रीन डील योजना सुरूच राहील. तसंच 2040 पर्यंत 90% कार्बन उत्सर्जन कमी करणं, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा निर्मिती उद्योगात गुंतवणूक वाढवणं हे आपलं लक्ष असल्याचं सांगितलं. तसंच रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनला युरोपीय महासंघाचा पाठिंबा चालूच राहील असंही लेयल यांनी यावेळी स्पष्ट केलं.